नमस्कार, आज आपण सातबाऱ्याविषयी नवीन अपडेट घेणार आहोत. 23 जुलै 2022 शासन निर्णयानुसार युनिक लँड पार्सल आयडेंटिफिकेशन नंबर म्हणजेच UL पिन हा सातबाऱ्यावरती येणार होता आणि हा UL पिन आधार कार्डप्रमाणेच आता सातबाऱ्यावर नमूद होण्यास सुरुवात झालेली आहे. मित्रांनो, याचा उपयोग शासकीय कामासाठी होणार आहे. चला तर मित्रांनो आपण बघूया. अठ्ठावीस जुलै 2022 रोजी एक नवीन GR आलेला होता. त्यामध्ये असे नमूद केले होते की आधार कार्डप्रमाणे सातबाऱ्याला सुद्धा UL पिन मिळणार आहे. तो UL पिन आता सातबाऱ्यावर नोंद येण्यास सुरुवात झालेली आहे. आपण बघू शकता साध्या सातबाऱ्यामध्ये, महाबुलेकच्या सातबाऱ्यामध्ये सुद्धा सातबाऱ्यावरती UL पिन हा आलेला आहे. आणि आपण जर डिजिटल सातबारा काढला तर त्यावरती सुद्धा आता UL पिन येण्यास सुरुवात झालेली आहे. आपण बघू शकता UL पिन हा एक विशिष्ट नंबर आहे आणि यामध्ये शासकीय योजनेमध्ये याचा उपयोग होणार आहे. मित्रांनो, अशा प्रकारे ही एक नवीन अपडेट होती. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशी नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. धन्यवाद.